नमस्कार, डिजिटल ऍग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय, ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट। राज्यामध्ये आज 30 मे 2023 नेमका पावसाचा प्रभाव कशा प्रकारचा राहणार आहे, कोणत्या भागांमध्ये अतिशय मुसळधार पाऊस, कोणत्या भागांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट, तर कोणत्या भागांमध्ये वातावरण हे स्वच्छ राहील, ही संपूर्ण माहिती आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। त्यासाठीच तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे, जेणेकरून संपूर्ण अपडेट जी आहे ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल। त्याचबरोबर हवामान अभ्यासक पंजाब डग आणि हवामान खात्याचा इशारा काय आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी यांच्या दोघांचे अंदाज या ठिकाणी बघणार आहे। तर हवामान अभ्यासक पंजाब डग यांनी नेमका त्यांचा आत्ताचा जो नवीन हवामान अंदाज जाहीर केलेला आहे त्यानुसार ते काय म्हणाले ते सुद्धा आपण बघूया। तर सर्वात आधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील। चला तर आपण वेळ वाया न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया। तर राज्यामध्ये जे आहे गेल्या 48 तासांपासून आपल्याला बघायला मिळत आहे की राज्यातील अनेक भागांमध्ये अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी सक्रिय दिसतोय। पावसाचं जे स्वरूप आहे ते अवकाळी प्रकारचं स्वरूप आहे आणि अनेक भागांमध्ये अतिशय जोरदार वादळी वाऱ्यासह ही पावसाची सक्रियता आपल्याला बघायला मिळते। आज देखील 30 मे 2023 तशाच काही प्रकारची दृश्य आपल्याला राज्यामध्ये बघायला मिळतील। अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार त्या ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे। पावसाचं जे स्वरूप आहे ते अवकाळी असणार आहे व वादळी वाऱ्याचा सर्वाधिक परिणाम असेल। यामध्ये सर्वाधिक जो पावसाचा जोर राहणार आहे तो म्हणजे मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, त्यानंतर कोकणपट्टी, विदर्भाचा काही भाग, तर मराठवाड्याचा काही भाग। अशा प्रकारे या संपूर्ण भागांमध्ये आपल्याला अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो आजच्या तारखेमध्ये बघायला मिळेल। तर यामध्ये एकेका भागाचा विचार करता विदर्भाचा जो पूर्व विदर्भचा भाग आहे त्याच्यामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या भागामध्ये जे आहे दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंत उन्हाचा प्रभाव आपल्याला बघायला मिळेल। त्यानंतर वातावरणामध्ये बदल होऊन ढगाळ वातावरण सक्रिय होईल व अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची सक्रियता आपल्याला बघायला मिळेल। रात्रीच्या वेळेत जे आहे काही भागांमध्ये पावसाचा जोर आणखीन वाढण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। रात्रीच्या वेळेस म्हणजेच की 10 च्या नंतर आपल्याला ही पावसाची सक्रियता आणखीन जास्त वाढलेली दिसून येईल। त्यानंतर पश्चिम विदर्भाचा जो भाग आहे याच्यामध्ये अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, अचलपूर, जळगाव जामोद, संग्रामपूर, तेल्हारा, शेगाव, खामगाव, नांदुरा हा जो संपूर्ण भाग आहे या भागामध्ये देखील आपल्याला आज पावसाची सक्रियता बघायला मिळेल। उन्हाचा प्रभाव हा दिवसभर कायम असेल, मात्र त्यानंतर ढगाळ वातावरण सक्रिय होऊन 7 ते 8 तासांमध्ये ही पावसाची सक्रियता आपल्याला या भागामध्ये सक्रिय दिसून येईल। विशेष करून ही सक्रियता जी आहे मलकापूर, अकोला, अकोट, तेल्हारा, त्याच्यानंतर जे आहे तेल्हारा, संग्रामपूर, जळगाव जामोद या भागांमध्ये आपल्याला बघायला मिळेल। तर अनेक भागांमध्ये आपल्याला मध्यरात्री ही जोरदार पावसाची शक्यता जोरदार वादळी वाऱ्यासह बघायला मिळू शकते। त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे मराठवाड्याचा हिंगोली, परभणी, नांदेड या भागामध्ये देखील आपल्याला येत्या 6 ते 7 तासांमध्ये जोरदार पावसाची सक्रियता या भागात बघायला मिळेल। पावसाचं स्वरूप वादळी वाऱ्यासह राहणार आहे। त्यानंतर लातूर, धाराशिव, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये दिवसभर उन्हाचा कडाका कायम असेल। सायंकाळच्या वेळेस आपल्याला काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही भागांमध्ये पावसाची रिमझिम ही बघायला मिळू शकते। त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे मध्य महाराष्ट्राचा, मध्य महाराष्ट्रामध्ये सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर या भागामध्ये मात्र पावसाची जी सक्रियता आहे ती अतिशय जोरदार अशा प्रकारची राहणार आहे। अतिशय तुफानी अशा प्रकारचा पाऊस या भागामध्ये सक्रिय असेल। तापमानामध्ये घट झालेली असेल, अनेक भागांमध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण सक्रिय असेल, तर येत्या 4 ते 5 तासांमध्येच पावसाची सक्रियता अनेक भागात या भागामध्ये आपल्याला दिसून येईल। हे जो पाऊस असणार आहे अवकाळी स्वरूपाचा पाऊस असेल। त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे कोकणपट्टीमध्ये आपल्याला समुद्र किनारपट्टीचा जो भाग आहे त्या भागामध्ये सर्वाधिक पावसाची सक्रियता वर्तवण्यात येते आहे। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, दापोली, रायगड हा जो संपूर्ण भाग आहे या भागामध्ये जोरदार पावसाची सक्रियता वर्तवण्यात येते आहे। रात्रीच्या वेळेस रात्री 10 ते 11 च्या दरम्यान पावसाचा जोर वाढण्याची शक्यता या भागामध्ये आहे।
त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा. पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला पुणे व नगरचा जो भाग आहे तो या भागामध्ये वादळी वाऱ्याचा सर्वाधिक परिणाम असेल व सायंकाळच्या वेळी दुपारी 4 वाजल्यानंतर वातावरणामध्ये बदल होऊन जोरदार पावसाची सक्रियता जी आहे आपल्याला पुणे व नगर भागामध्ये दिसून येईल. वादळी वाऱ्याचा सर्वाधिक परिणाम आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. त्यानंतर मुंबई, ठाणे, पालघर या भागामध्ये तापमानामध्ये थोडी घट झालेली असेल. काही भागांमध्ये रिमझिम स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसताना दिसून येतील, मात्र जास्त प्रमाणात मोठ्या पावसाची सक्रियता वर्तवण्यात येत नाही. त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे उत्तर महाराष्ट्राचा. उत्तर महाराष्ट्राचा पश्चिमेकडील भाग, त्यामध्ये आपल्याला नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या भागामध्ये जे आहे काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा तर काही भागांमध्ये जोरदार पावसाची सक्रियता आपल्याला आजच्या तारखेमध्ये बघायला मिळेल. ही पावसाची सक्रियता जी आहे त्या 7 ते 8 तासांमध्ये सक्रिय झालेली दिसून येईल. सायंकाळच्या वेळेस आपल्याला 6 ते 7 दरम्यान पावसाची सक्रियता या भागात बघायला मिळेल. त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे धुळे, नंदुरबार, जळगाव, खान्देश या भागामध्ये जास्त प्रमाणात पावसाची सक्रियता वर्तवण्यात येत नाही. काहीशा मोजक्या भागांमध्ये रिमझिम पावसाची सक्रियता त्या ठिकाणी असेल, मात्र मध्यरात्री आपल्याला रात्री दहा वाजल्यानंतर जे आहे या भागामध्ये वादळी वाऱ्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात दिसून येऊ शकतो. तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये आजच्या पावसाची अपडेट असणार आहे. आजची पावसाची स्थिती असणार आहे 30 मे 2023 संपूर्ण राज्यात अशा प्रकारे पावसाचं वातावरण राहील. अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी अतिशय जोरदार व वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे. हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिलेल्या त्यांच्या नवीन हवामान अंदाजानुसार त्यांनी सांगितलंय की राज्यामध्ये आता जो पाऊस आहे तो हळूहळू पसरत जाणार आहे आणि मान्सूनचे लवकरच या ठिकाणी आगमन होईल. तर हीच होती आपली आजची 30 मे 2023 ची पावसाची अपडेट. तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी या ठिकाणी मिळत जातील. तर आता आपण भेटूया पुढील भागामध्ये एका नवीन विषयासोबत, नवीन हवामानाच्या अपडेटसोबत. तोपर्यंत मी इथंच थांबतोय. धन्यवाद.